सुधागड तालुक्यात पुन्हा एकदा करोना वाढताना दिसत आहे. सोमवारी दिनांक 8 तालुक्यात करोनाचे 2 रुग्ण सापडले आहेत. सध्या तालुक्यात करोनाचे 8 सक्रिय रुग्ण असून यातील 6 रुग्ण गृह विलगीकरणमध्ये तर 2 रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत, अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शशिकांत मडवी यांनी आज दिली. सुधागड तालुक्यात आतापर्यंत करोनाचे 460 रुग्ण झाले असून 427 रुग्ण बरे झाले आहेत आणि 26 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती देखील डॉक्टर मडवी यांनी दिली आहे. नागरिकांनी शासन नियमांचे पालन करून योग्य खबरदारी घ्यावी व अफवांना बळी पडू नका असे आवाहन डॉक्टर मडवी यांनी केले आहे. रायगड न्यूज, अमित गवळे, सुधागड, पाली.